त्यावेळेला एक मोठी बातमी येते. मुंबईच्या दादर परिसरातील नाबर विद्यालयातील ईव्हीएम बंद पडलंय. मतदान सुरू होऊन अवघे 15 मिनिटं झाले असताना हे ईव्हीएम आज बंद पडलंय. मतदारांच्या मतदानासाठी रांगा लागल्यात, खोळंबा झालाय असं सध्या बघायला मिळतंय. मुंबईमधनं एक मोठी बातमी, बरोबर सकाळी 7 वाजता मतदानाला सुरुवात झाली आणि मुंबईच्या दादर परिसरातील नाबर विद्यालयातील ईव्हीएम बंद पडल्याची बातमी येते. मतदान सुरू होऊन अवघे 15 मिनिटं झाले असतानाच हे मशीन बंद पडलंय आणि मतदारांचा त्यामुळे खोळंबा झाल्याचं बघायला मिळतंय. बरोबर 7 वाजता मतदान सुरू झालं, मात्र त्याआधी काही मॉकड्रिल केली जातात, मॉकपोल केले जातात, त्याची टेस्ट घेतली जाते, मात्र तरी देखील दादरमधल्या नाबर विद्यालयातलं ईव्हीएम हे बंद पडल्याची माहिती समोर येते. आज सकाळपासूनच मतदारांनी रांगा लावल्यात, मात्र असे काही प्रकार घडले की मतदारांचा खोळंबा होतो. कुठे जायचं तिथे जातील. असं काही आपल्या जीवनामध्ये विशेष प्रसंग असेल तरी तो आटपून किंवा मतदान आटपून मतदान मात्र पूर्ण केलं पाहिजे. माझ्या घरातल्या प्रत्येकाला हा आग्रह मी केला आहे, मतदान जो नाही करणार त्याने उद्या उस मेळा यायचं नाही. आपल्या सगळ्यांना खूप मतदानासाठी शुभेच्छा. दादा, तुम्ही कृथ्रुड अक्षरशः पिंजूर काढला डे 1 पासून प्रचाराच्या दिवसापासून ते अगदी शेवटपर्यंत. कसा हा सगळा अनुभव होता? आज मतदानाचा दिवस आहे, तुम्ही स्वतः मतदान करणार, त्या भावना कशा आहेत? मी निवडून आल्याच्या दिवसापासूनच एकच म्हणजे अगदी लगेच दिवाळी आली. दिवाळीत लोकांच्या घरोघर जाणं, आपली जी परंपरा आहे की एकमेकाला भेटवस्तू देणं, इथून सुरुवात करत जो राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने आम्हाला संस्कार दिला की राजकीय क्षेत्रात तुम्ही जरी गेला तर राजकीय क्षेत्रात जाऊनही तुम्हाला सामाजिक परिवर्तन करायचं आहे. अनेक माध्यमांपैकी हे प्रभावी माध्यम आहे एवढंच. तर ते तो संस्कार घेऊन रोज काम, रोज सेवा प्रकल्प, या सेवा प्रकल्पांची आता तुमच्या तर ही दृश्य आपण लातूरमधली बघतोय. अमित देशमुख आणि त्यांच्या पत्नीनं मतदान केल्याची ही दृश्य. देशमुख कुटुंब आणि त्यासोबत अमित देशमुख यांनी लातूरमध्ये आपला मतदानाचा हक्क बजावलाय, त्याची ही एक्सक्लुझिव्ह दृश्य. सगळे उमेदवार, सगळे राजकीय पक्षांचे नेते हे मतदानासाठी बाहेर पडलेले आहेत आणि आपापला मतदानाचा हक्क बजावतायत आणि इतरांना देखील आवाहन करतायत मतदान करण्याचं. अमित देशमुख यांनी आपल्या पत्नीसह मतदानाचा हक्क बजावला. आज महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणुका होत आहेत आणि महाराष्ट्रातल्या सगळ्याच मतदारांनी या संदर्भामध्ये आपल्या मतदानाचा अधिकार बजावला पाहिजे आणि आज मी देखील आपल्या मतदानाचा अधिकार बजावलेला आहे आणि सगळ्यांनाच असं आवाहन करू इच्छितो की त्याच्यामध्ये प्रत्येकाने आपल्या मतदानाचा अधिकार बजावावा. आज महाराष्ट्र विधानसभा